समृद्धी महामार्गावर भरधाव कारवर मागून येणारी कार धडकून झालेल्या अपघातामध्ये दोन पुरुष व एक महिला असे तीन जण ठार झाल्याची घटना सोमवार सोळा जानेवारी रोजी पहाटे सव्वा सहा वाजेच्या सुमारास लोणार तालुक्यातील पिसा शिवारात घडली मृतामधील दोघे पुरुष हे नागपूरचे रहिवासी असून एक महिला ही पुण्याची आहे या अपघातामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले असून यामध्ये बारा वर्षाच्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा समावेश आहे रस्ते खिळखिळे करण्यासोबतच रस्त्यावरील वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या शहात्तर ओव्हरलोड वाहनधारकांकडून नऊ महिन्यात एकवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात ही कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली बुलढाणा रस्त्यावर नगरपालिकेला सार्वजनिक मूत्रीघर बांधण्यासाठी विरोध होत आहे या भागातील अतिक्रमणधारकांचा उपाययोजनांना विरोध असल्याने पालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे मलकापूर शहरातील बुलढाणा रस्त्यावर तहसील चौक ते हनुमान चौक दरम्यान अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे शंभरावर दुकाने आहेत वैयक्तिक मालकीच्या व अतिक्रमणधारकांच्या अशा दुकानदारांनी व्यवसाय थाटलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषद पालिकांच्या निवडणुकांची अद्याप प्रतीक्षा असली तरी ग्रामीण भागातील राजकारण मात्र आता आगामी काळात होऊ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ढवळून निघू लागले आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली जागा पक्की करण्याच्या दृष्टीकोनातून राजकारणी व्यक्ती सावध पवित्रा घेत असतानाच या पक्षातून त्या पक्षात व त्या पक्षातून या पक्षात उडी मारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकंदरीत चित्र बुलढाणा तालुक्यात दिसून येत आहे सामाजिक वणीकरण आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना शंभर दिवस काम देण्याचा नियम वगळून बाराही महिने काम उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व मजुरांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय शासनाने आमची दखल घ्यावी आणि बाराही महिने काम उपलब्ध करून द्यावे अन्यथा अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा या मजुराने दिला आहे गुलमर्ग जम्मू आणि काश्मीर येथे तीन ते आठ जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान द्वितीय सब ज्युनियर ज्युनियर अँड सिनियर कलिंग नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत गायत्री मैनने रजत पदक प्राप्त केले आहे या स्पर्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक खेलो इंडिया व इंडियन ऑलिम्पिक यांच्या अधिपत्याखालील व कलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व जम्मू आणि काश्मीर कलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत चिखली येथील गायत्री मैंद हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले या स्पर्धेत सिनियर मिक्स टीम मध्ये सहभागी होऊन गायत्री मैंद हिने रजत पदक प्राप्त केले <गण> वास्तव्य अकुलात असणारा परंतु घरफोडीचे गुन्हे बुलढाण्यात करणाऱ्या एका सराईत आरोपीस बुलढाणा शहर पोलिसांनी अमरावती कारागृहातून ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून एकोणनव्वद हजार चारशे सत्तर रुपयांचे बावीस ग्रॅम सोनेही पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणात पोलिसांनी एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपयांचे चोरीतील सोने पोलिसांनी कारवाईत जप्त केले <स्याँगा> मेकर तालुक्यातील के डोणगाव परिसरात स्प्रिंकलरच्या पाईपची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली असतानाच लोणार तालुक्यातील लोणी रस्त्यावरील शेतशिवारातून चार शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले नोझल पितळेचे व वजनदार असल्याने त्याला चांगला भाव मिळतो म्हणून चोरट्यांनी आता हा धंदा सुरू केला आहे जिल्ह्यात एक प्रकारे स्प्रिंकलरचे नोझल चोरटे लंपास करीत आहेत तेरा जानेवारी रोजी ही लोणी परिसरात नोझल चोरीची घटना उघडकीस आली